मित्रहो नमस्कार। मराठी मन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या समकालीन कवींविषयी आपण बोलतो आहोत। आज ज्या कवीविषयी आणि ज्याच्या कवितेविषयी मी बोलणार आहे तो कवी आहे सुशील कुमार शिंदे। आणि या कवीचा पहिला वहिला संग्रह जो महाराष्ट्रभर गाजला आणि ज्या संग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला असा हा संग्रह म्हणजे शहर आत्महत्या करायचं म्हणतंय। मित्रहो, नीम भाटगाव तालुका इंदापूर सारख्या छोट्याशा खेड्यातनं एक तरुण शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात येतो, कृषी पदवी मिळविल्यानंतर MBA पर्यंतचं शिक्षण करतो आणि नोकरीच्या निमित्तानं मुंबईला ठाण्याला निघून जातो। त्यानंतर पुन्हा नोकरीच्या निमित्तानं हा तरुण पुण्यामध्ये येतो। वेगवेगळ्या निमित्तानं शहरांचं जे काही स्थित्यंतर आहे तो अनुभवतो। हे शहर या कवीला संवेदनशील तरुणाला आकर्षित करतं, लिहायला भाग पाडतं आणि अशा सुशिक्षित तरुणाच्या दृष्टिकोनातून मांडलेलं शहर आपल्याला या कवितेमध्ये जागोजागी दिसतं। 53 कवितांचा हा संग्रह ऑगस्ट 2016 ग्रंथालीनं प्रकाशित केला। वसंत आबाजी डहाके या ज्येष्ठ समीक्षकांची कवींची पाठराखण या संग्रहाला लाभली, तर डॉक्टर रणधीर शिंदे यांची साधारण 7 पानांची प्रस्तावना या संग्रहाला आहे। काय आहे या संग्रहामध्ये याचा ज्यावेळेस आपण साकल्याने विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की मानवी आयुष्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे स्थित्यंतर। हे स्थित्यंतर कोणी सहज करत नाही। पोटाची किंवा शिक्षण वेगवेगळ्या निमित्तानं आपण या स्थित्यंतराला बळी पडतो किंवा ते स्थित्यंतर करायला भाग पडतो। अशा वेळेस हे शहर केवळ शहर न राहता ते समूहाचं प्रतीक बनतं आणि सोबत गावापासून तुटलेल्या अस्वस्थतेचंही कुठेतरी जाणीव मनामध्ये पेरून जातं। गेली 2 दशके जर आपण पाहिली जागतिकीकरणाची तर ही प्रचंड अस्वस्थतेची आहे। या अस्वस्थतेमध्ये मोठमोठ्या आकडेवारी जाहीर होत आहेत, पण भारतामध्ये आजही लाखो लोक असे आहेत की या प्रगतीची, या आकडेवारीची आणि आपली कुठेही गाठभेट होत नाही या अनुषंगानं ते या आकडेवारीकडे पाहतात। म्हणायला शहरात राहणारे प्रगत आहेत, पण नोकरी व्यवसाय आणि इतर कौटुंबिक ओढाताण यामुळे त्यांची दुःख आहेत, मात्र ती वेगळी आहे। तीही शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न कवी या कवितेमध्ये करतो। केवळ महानगरीय जाणीवेतून ही कविता आलेली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। गोरगरीब, विस्थापित आणि रस्त्याच्या कडेला राहणारे भिकारी, मजूर, वेश्या अशा सगळ्यांची चित्रण घेऊन ही कविता आपल्या समोर साकार होते। मित्रो, सुशील कुमार जे आहेत यांच्या 3 गोष्टी या संग्रहातून प्रामुख्याने प्रकटतात, ते म्हणजे सूक्ष्म निरीक्षण, त्यावर केलेलं चिंतन आणि परखड भाषेमध्ये केलेली मांडणी। या 3 गोष्टींमुळे ही कविता पूर्णत वेगळी ठरते। येणारा काळ हा परात्मतेचा असणार आहे, तटस्थतेचा असणार आहे, माणसं माणसापासून तुटताना आपल्याला आजूबाजूला दिसतायत, हे सर्व शब्दात पकडण्याचा प्रयत्न ही कविता करते। या कवितेचा जर आपण विचार केला तर ही कविता कुठेही आत्मकेंद्री होताना दिसत नाही, ही बहुकेंद्री कविता आहे। कवितांची शीर्षकं जी आहेत ती अंतर्मुख करणारी आहेत, बेधडक स्वरूपाची आहे। ही कविता शोषणावर भाष्य करते। बॅटरी अबाउट टू डाय सारखी कविता माणसाच्या पलायनवादी दृष्टिकोनावर भाष्य करते। मुके राहण्याचा गुन्ह्यासारखी कविता तत्वज्ञान मांडते। तुर्तास दिसेल जागा तिथे पसर ही कविता क्रांतीचा मार्ग सुचवते। तर कुणबीनबाई 10x10 खुली यासारख्या कविता स्त्रीचा अपेक्षाभंग, स्त्रीच्या वाटेला येणारे भोग मांडून जाते। मयत झालेली गिरणी जी आहे ती निर्वासित लोकांचा प्रश्न मांडते। शहर आत्महत्या करायचं म्हणतं ही कविता जी आहे आजचं शहरीकरणाचं भयान वास्तव आपल्या समोर मांडते। मित्रहो, शीर्षक कविता जी आहे ही कविता पुरेशी बोलकी आहे। शहराबद्दलचे वेगवेगळे निकष कवी पुन्हा पुन्हा लावतो। एकीकडे तो शहराला गबरू अशा पद्धतीनं स्वीकारतो, तर दुसरीकडे ही कविता शहर जे आहे हे लोकांना जागा देतं, जगवतं या पद्धतीनं तो या कवितेकडे पाहतो, म्हणून ही कविता महत्वाची आहे। या कविते या संग्रहातील 2 महत्वाच्या कविता आणि वेगळ्या कविता मी आपल्या पुढे ठेवणार आहे। त्यातली पहिली आहे माझा बाप। मोहन जोदडोची शिल्पे
मातीखाली गाडलेली शहरे आम्ही उकरून उकरून काढली बाहेर, शास्त्रांचा केला काथ्याकूट, कवितेच्या गद्य यमकात, कथेच्या नाटकाच्या पात्रात सारे काही दुंडावून झाले, पण तू काही सापडला नाहीस। चळवळींचा गाभण राहिलेला इतिहास शोधत राहतो, बापाचे गायलेले नाव तेव्हा माझाही शोध सुरू असतोच, मीही घेतो होंगून मुठभर रक्तायलेली माती, लालसर मातीत दिसतो मला तुझा कवडीमोल झालेला घाम, फिक्कट रक्त, सांडलेले अश्रू आणि बरच काही। बकाल झालेल्या शेतीचा जेव्हा लिहिला जाईल इतिहास, तेव्हा बैलासोबत नांगर हाकणारा, दाण्यासोबत मातीत गाडून घेणारा कवडी मुलानं बाजारात नागडा झालेला माझा बाप सापडेल पानोपानी। मित्र हो, शेतकरी किंवा बळीराजा याच्याकडे आपलं जगाचं झालेलं दुर्लक्ष अधोरेखित करणारी ही कविता आहे। प्राचीनत्व शोधता शोधता काही परंपरा मांडताना इतिहास, शास्त्र, कला, साहित्य याचा संदर्भ देत कवी आपल्या बापाचा शोध कवितेतून घेतो आहे। बापानं दिलेल्या बलिदानाची प्रचिती या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवी करतो आहे। आजच्या जगात, आधुनिक जगात कष्ट करणाऱ्याला, राबणाऱ्याला किंमत नाही ही व्यथा या ठिकाणी कवी व्यक्त करतो। म्हणून पुन्हा या इतिहासाचं नव्यानं उत्खनन होणं गरजेचं आहे, तर जमिनीत गाडलेली गेलेली हजारो सत्य आपल्या समोर पुन्हा येतील, किंबहुना शेतीचा इतिहास लिहिणं देखील गरजेचं आहे असं कवीला वाटतं। अशीच एक सुंदर कविता नाजूक बोट। नाजूक बोटांनी ती वेचत राहते कापसाची बोंड, तेव्हा रक्तायलेला कापूस फारच चमकतो म्हणे। किंवा कोण्या टपरीवर वाहटीला तो विसळत राहतो भांडी, एक मिसळ, कटिंग आणि शेव जरा जास्त, ऐटीत आलेली ऑर्डर सर्व करताना पोटात उसळलेला भुकेचा डोंब तो दाबून ठेवतो नाजूक आतड्यांनी, तो ती असे कितीतरी कुठेही दिसतात, कुठेही राबतात, रस्त्यावर, मळ्यावर, फॅक्टरीत, हॉटेलात, सगळीकडेच। वय लपत नाही, राबणं मात्र लपवत राहतात, निरागस चेहऱ्यावर चढलेले घामाचे थर हिसकावून घेत असतात, बालपण क्रूरपणे, आणि मी मात्र नटून थटून धरते वाट लेकरासोबत, बालदिन साजरा करण्यासाठी। मित्र हो, शहरी श्रीमंतांचा साजरा होणारा बालदिन, आणि आजही खेड्यातील लहान मुलांना बालदिनाच्या दिवशी त्यांच्या वाट्याला येणारे कष्ट, यातील तफावत मांडणारी ही कविता संवेदनशील मनाला भावून जाते, कुठेतरी विचार करायला भाग पाडते। ही संपूर्ण कविता वेगवेगळे आशय आपल्या समोर मांडते, त्यावेळेस ही कविता कुठेतरी वाचक मनाला अंतर्मुख करते। कवितेमध्ये सूक्ष्म चिंतन आहे, निरीक्षण आहे, परखड मांडणी आहे। बरं, ही आत्मनिष्ठतेच्या चौकटीत न बसता समाज आणि समूहाच्या चिंतनातून पुढे आलेली आहे, जी वेगवेगळ्या पातळ्यांवर जगते, ज्यामध्ये गरिबी आहे, अस्वस्थता आहे, संघर्ष आहे। 1960 नंतर ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल किंवा स्त्रीवादी साहित्य असेल, त्यातून जी घुसमट मांडण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या साहित्यिकांनी केला, तीच घुसमट साधारणतः 90 नंतरच्या काळामध्ये शहरी भागातील महानगरीय कथा, कविता आणि कादंबरीतून प्रकट झालेली दिसते। हा संग्रह देखील याच पठडीतील आहे। शीर्षक कविता जी आहे ही टोकाची अस्वस्थता पेरणारी आहे, उद्ध्वस्त करणारी आहे। यावेळेस मल्लिका अमरशेक यांचं मला उद्ध्वस्त व्हायचंय या काव्यसंग्रहाची प्रकर्षानं आठवण होते। या ठिकाणी सुशील कुमार म्हणतात, शहर आत्महत्या करायचं म्हणतंय। आत्महत्या करण्यासाठी कुणी हौसेनं पुढे येत नाही, नाईलाज, अस्वस्थता, अपरिहार्यता, तगमग, यातून आत्महत्येकडे होणारी ही वाटचाल आहे। ही एका समूहाची वाटचाल आहे आणि ही भविष्यासाठी खूप धोकादायक आहे असा इशारा ही कविता आपल्याला देते। इथे केवळ शहरावर कवी भाष्य करत नाही, तर ग्रामीण भागातील दुःख मांडताना शोषण, क्रांती, तत्वज्ञान, परंपरा, स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, तिचं शोषण यावर तो परखड भाष्य करतो। मोजके विषय या संग्रहातून हाताळतो, पण त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कवी या ठिकाणी करतो। मित्र हो, पाब्लो नेरुदा यांचा मोठा प्रभाव कवीवर आहे। नामदेव ढसाळ यांची परंपरा पुढे नेणारा हा कवी मराठीमध्ये खूप महत्वाचा आहे
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नारायण सुर्वेंशी आपली बांधिलकी मानणारा हा कवी खूप लंबी रेस का घोडा आहे आणि अशाच पद्धतीची दर्जेदार कविता या कवीने याही पुढे लिहित राहावी। शेवटी शेवटच्या कवितेमध्ये त्याने जे म्हटलेलं आहे, कागदाला येते खाज म्हणून थोडीच लिहितो कोणी, काही चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं। मला वाटतं हीच लिखाणाची प्रेरणा सुशील कुमार शिंदे घेऊन लिहित आहे। त्यांच्या आगामी प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद।